पुण्यातून एक सकारात्मक बातमी आहे. रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच अनेक कारणांवरून वाद होत असतो. त्यात भाडं नाकारणं हा मुद्दा तर हमखास वादाचा विषय असतो आणि त्याचमुळे हा वादच निकालात निघावा यासाठी आता ठाण्यामध्ये हो रिक्षा ही नवी संकल्पना राबवली जातीय. तर काय आहे हा नेमका प्रकार जाणून घेऊया. ठाणे वैभव पेपर्स आणि आपण भंडार यांनी पुढाकार घेत हो रिक्षा ही अभिनव संकल्पना ठाण्यात आणली. हो रिक्षा असे स्टिकर असलेली रिक्षा कोणतंही भाडं नाकारणार नाही. अशा रिक्षाधारकांची सोडत काढून त्यातल्या 5 रिक्षाधारकांना रोज 150 रुपयांचा किराणा माल कुपन देण्यात येईल. शिवाय अशा रिक्षाधारकांसाठी 1 वर्षामध्ये बंपर बक्षिसाचीही सुविधा असणार आहे. नाही म्हणण्याची जी सवय झालेली होती तर ती नाही म्हणण्याची सवय आपल्याला बदलायला पाहिजे. हे जे वर्तन आहे ते बदलायला पाहिजे आणि प्रत्येक वेळा दंडात्मक कारवाई करून ह्या गोष्टी होऊ शकत नाही. प्रत्येक ठाणेकर हा शेवटी माझा कुठेतरी नागरिक आहे. मी सुद्धा ठाणेकर आहे आणि त्यातनं आपण प्रत्येक वेळेला त्याला हो म्हटलं पाहिजे. ही जाणीव जी आहे ती जाणीव देण्याचं काम आपण करणार आहोत. रिक्षा चालक तसंच प्रवाशांनीही या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचं स्वागत केलंय. उपक्रम जो राबवित आहे तर त्याच्यासाठी मी ठाणे वैभवांचे आभार मानतोय. कारण रिक्षांचं प्रवाशांची इथं खूप गैरसोय होते. काही रिक्षाचालक लांबचा जर प्रवासी असेल प्रवास भाडं असेल तरच ते घेतात. जवळच्या प्रवास भाडं नाकारतात. तर हा जो उपक्रम राबवून तुम्ही प्रवाशांच्या सुखाचा मार्ग मोकळा करीत आहात. लांबचे भाडे जे रिक्षावाले मागतात आणि रिक्षावाल्यांनी छोटे भाडे अक्षरशः नाकारतात म्हणजे रिक्षा पुढे घेऊन जातात. त्यांच्यावर आळा बसेल आणि मला म्हणजे हा कॉन्सेप्ट मला खूप चांगला वाटला. तर मी लोकांना एकच सांगेन की जिथे हो रिक्षा लिहिलं असेल तर कृपा करून त्या रिक्षांना पहिलं प्राधान्य द्या आणि नंतर बाकीच्यांना द्या. एक तर आपल्याला भाडेच मिळत नाही. आपण कुणा हो नाही म्हणणार नाही म्हणणार नाही. तर येईल ती भाडं आपण घेऊन जायचं. दुसरं म्हणजे भाडे बी घ्या प्लस आपलं धान्य बी घ्या. जो जेव्हा फायदा आहे हां हां मामांनी करून चालू केला आहे. लय चांगला आहे तर चांगला पैसा भेटेल. या संकल्पनेला ठाणे RTO तसंच वाहतूक विभागानेही पाठिंबा दर्शवलाय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.